नमस्कार, आत्ता आलो आहोत आम्ही कुणकेश्वर येथे 21 दिवसाचं गणपतीचं देवदर्शन. तर आत्ता आम्ही मालकांचं थोडक्यात ओळख आणि ह्यावर्षी 10-21 दिवसाचा त्यांचा गणपती आहे आणि त्यांचं पारंपरिक ज्या पद्धतीत ते गणपती त्यांचे असतात किंवा काही वर्षानंतर काही वर्षापूर्वी कसे कसे त्यांचे असतात ते थोडक्यात ते माहिती देतील. तर सर आपली जरा ओळख सांगा आणि आपलं नाव सर. नमस्कार, माझं नाव आनंद श्यामसुंदर हिरलेकर, गाव कुणकेश्वर. यावर्षीचा आधी 21 दिवस आहे गणपती, 17 दिवस आहे यावर्षी. यावर्षीचा 17 दिवस आहे. गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी कोरोनामुळे काही करता आलं नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही 5 दिवसांनी गणपती पोचवला. ते म्हटलं यावेळी कालचा योग होता अंगारकी चतुर्थी, त्याला म्हटलं 17 दिवस गणपती ठेवूया. त्या हिशोबाने 17 दिवस आहे आम्हाला. आणि पूर्वी तुमचे गणपती दिवसाचे असायचे म्हणजे 11 दिवस 5 दिवस किसं असेल तर 21 दिवस. त्याच्या पूर्वी तुम्ही 21 दिवस ठेवले आणि सजावट किती वर्ष 8-16 वर्ष माझं डेकोरेशन चालू आहे. मी दरबार मंदिर गाभारा आता आई एक गोल्डन टेम्पल सुवर्ण आणि आतमध्ये विनायक. अच्छा, टोटल हे सगळं गोल्डनच वापरलेलं आहे. सगळं जे पुढे म्हणा दिवे म्हणा किंवा जो कागद जो वापरलेला आहे तो कोल्हापूर आणि मुंबईवरून मागून केलेला आहे. त्याला किती खर्च आला अंदाजे? तरी पण माझा अंदाज आहे 25,000 पुढे खर्च आहे टोटल. दरवर्ष वेगवेगळं डेकोरेशन करता की आता हे जे यावर्षी गेलं असतं? दरवर्षी वेगळं असतं आणि जो काय खर्च असेल ती दरवर्षी वेगळीच असते. जो काय खर्च दरवर्षी असतो तो वेगळाच असतो. आता हे मकर आमचं नवरात्रीला जाणार, इकडे आमचे मंडळ आहे त्या मंडळाला जाणार आहे. अच्छा, सार्वजनिक. तुम्ही कुठे सर्व्हिसला? कुठे सर्व्हिसला नाही, मी सोनार काम करतो आणि माझा आंब्याचा बिझनेस आहे. अच्छा, गणपती कुठून आणला? गणपती हा माझा क्लासमेट आहे सत्यवान मिस्त्री म्हणून. गेली 10 गणपती त्याच्याजवळ असतो. एक वैशिष्ट्य म्हणजे हा इको फ्रेंडली गणपती आहे कागदापासून. 60% कागद आणि 40% माती, त्यामुळे वेट हलका येतो वजनाला. गेल्या वर्षापासून ते ऐकतो 2-3 वर्षापासून की कागदाच्या लगद्यापासून गणपती बनवले जातात आणि जे आपण आता नैसर्गिक म्हणजे समजा ते पाण्यामध्ये सोडला तर जे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे असतात ते हे होत नाही, त्यांचं विसर्जन होत नाही, ते विघटन होत नाही. त्याच्यामुळे ही तुमची जी कल्पना आहे ही कल्पना यावर्षीसाठी जी केलात तशी पूर्वी पण किती वर्षापासून चालू केली? गेली 10 वर्ष आहे आमचं. पहिली संकल्पना आम्ही 2011 केली, त्यावेळी आम्हाला तेवढा यश नाही आलं, म्हणजे कागद तेवढा विरघळला नाही. म्हणजे ज्याचे काही प्रोटोकॉल जो असतो कागद मुंबईत घालणे भिजत घालणे मिक्सरला लावणे तेवढं आम्हाला पहिल्या वर्षी जमलं नाही, त्यामुळे फिनिशिंग यायचं नाही गणपतीला. जाड व्हायचं, हात जाड व्हायचे काहीतरी असं. नंतर मग 2-3 वर्षांनी आम्ही वेगळं झालं. आता आम्ही जवळजवळ आम्ही 8-9 जणांचा ग्रुप आहे इको फ्रेंडली गणपती कागदापासून आणि सक्सेसफुल झालं आहे आतापर्यंत. आणि मातीचे आता आपण पूर्वी बनवायचे आपल्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसचे आले आता लगद्याचे आले, माती आणि लगद्यामध्ये फरक काय वाटतो तुम्हाला? जे गणपतीच्या मूर्तीमध्ये आपण जे बनवतो काय तुमचा वैयक्तिक अनुभव? वैयक्तिक मत काय की तुमचा अनुभव, अनुभव 3 फूट गणपती तुमचा असेल मातीचा शाडू मातीचा तर तुम्हाला डोक्यावर नेता येत नाही. बरोबर, वजनशीर असतो. वजनशीर असतो. तुम्ही जर लगद्यामध्ये केला कागदामध्ये केला तर सहज तुम्ही डोक्यावर नेऊ शकता, त्याचा वेट कमी होतो. विसर्जनासाठी? विसर्जनासाठी काहीच प्रॉब्लेम नाही. मातीचा लवकर विसर्जन मातीचा पटकन वितळतो, हा थोडा वेळ लागतो पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारखं मागे येत नाही गणपती, रिटर्न येत नाही. आमचं कसं आहे समुद्रात आम्ही गणपती पोहोचवतो, तिथे गणपती घरी यायच्या अगोदर प्लॅस्टरचे गणपती परत मागे येतात. मागे येतात, राईट. तसं नाही आमच्याकडे. हा गणपती तुम्ही जरा थोडा वेळ धरून राहिलात ना पाण्यामध्ये, धरून राहायचं, थोडा वेळ धरून राहायचं 5 मिनिटं असं नाही, वाळू जरी घातली आतमध्ये ते तो वेगळून जातो. पण रिटर्न मागे एक तासाची गरज नाही, 10-15 मिनिट. तुमचा स्वतःचा अनुभव? हो, माझा अनुभव. म्हणजे जर का आपल्याला आता म्हणतात तसं की लगद्यापासून त्याची प्रत्येक मूर्तीसाठी आपण जो महाराष्ट्रात जे आपण मूर्ती इको फ्रेंडली आणि भारतामध्ये आपण गणेश ला एक वेगळं स्थान आहे. बरोबर, मग सर्वांनी याचं हे करायला हरकत नाही. 100% असं सांगायला लोकांना सांगायला. तुमचं मत काय याबद्दल? म्हणजे तुम्ही जगाला काय सांगाल याचा अनुभव? तुम्ही जगाला काय सांगाल? खरोखर याचा उपयोग करावा, कारण कसं होतं ज्यांच्या घरात मॅन पॉवर कमी आहे त्यांची इच्छा असते गणपती मोठा पाहिजे, पण त्यांना तो शाडू तर जमत नाही तेवढा, मग ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस सांगतात. मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून लगद्याचा गणपती ठीक आहे. तुमची इच्छा असेल 3 फुटी गणपती 3.5 फुट पण गणपती तुम्ही डोक्यावर नेऊ शकता. सर आमचा एक असा अनुभव आला आहे,
आम्ही आर्याचे, आर्याचे कदम. तर आमच्याकडे काय आलंय, नदी आहे. बरोबर. तर नदीमध्ये ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आम्ही मूर्त्या पोचवतो, विसर्जन करतो, त्यावेळेस असा अनुभव येतो की त्या मूर्त्या ना पाण्याची झोत असते अशी. आम्ही वरती मूर्ती ठेवली ते आपल्या पायापर्यंत येते. बरोबर. आणि पायात ती म्हणजे विटंबना होते थोडी. मग ह्या लगद्याच्या वेळेस याचं वजन कमी आहे, कमी आहे. मग ते वजनामध्ये आणि विसर्जन करते वेळीस त्याचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये आणि ह्या लगद्याच्या मूर्तीमध्ये काय असं हे होऊ शकतो, म्हणजे आता नदीत जा आम्ही ती मूर्ती ठेवली तर अशा वेळेस काय तुमच्या मते अडचणी येईल किंवा कशा प्रकारे विसर्जन करायचं? काही अडचण येणार नाही. एक तर मला सांगतो, तुम्ही ज्यावेळी त्या धोतामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती सोडता त्यावेळी तो 100% असतो. बरोबर. तो विरघळत नाही तुमच्या पायापर्यंत, हे पण तो विरघळत नाही. पण लगद्याचा गणपती मी सोडला तर पाण्यात टाकल्यापासून पाणी खेचून घेण्याची ताकद असते लगद्यात. मग ते पाणी खेचून खेचून तो विरघळणार. एक तासाच्या आतमध्ये तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, माझा चांगला अनुभव आहे. आणि काय सर तुम्हाला याच्यामध्ये काय सांगायचं अजून? काय नाही, तुम्ही माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी. थँक्यू सर. आपण खूप अशी उत्कृष्ट अशी माहिती दिली की लगद्याच्या मूर्तीचे जे काय आज आपण त्याचे योग्य उपयोग करून ती मूर्ती आपण बनवू शकतो याबद्दल आपण एक चांगली कल्पना दिली आणि चांगला अनुभव दिला त्याबद्दल आम्ही प्रसन्न कोकण चॅनल तर्फे आपले धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभारी आहे.